मिरजेतील महापालिका पाणीपुरवठा विभाग सध्या कोम्यात असल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय. शहरात अनेक ठिकाणी पाण्याची गंभीर समस्या असताना या विभागाचे अधिकारी मात्र वारंवार गायब असल्याचं दिसून येतंय. आयुक्तांनी तक्रारीनंतर या विभागाचा पदभार अन्य अधिकाऱ्याकडे दिला होता, मात्र सुधारणा होताना दिसत नाही. अमृत योजनेची स्वप्ने मिरजकरांना दाखवून वेळ मारून देण्याचा प्रकार सध्या महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे, त्यामुळे महिला आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. वार्ड क्रमांक 6 बुधवार पेठ बसवेश्वर गोंधळवाडा. आमच्या दोन वर्ष झालं अजिबात पाणीपुरवठा झालेला नाही आहे. कमी दाबानं होतो आहे खरं, 5-10 मिनटंच पाणी येतं आहे आणि ते पण डिरनेसचं असं घाण वास येते पाण्याला. आणि त्याच्यानंतर आता तर 8 दिवस झालं पूर्ण पाणी बंद आहे. आम्ही शेजाऱ्यांच्याच भरतो आहे, ते पण शेजारी आता दंगा करायला आहेत. रोज आमच्याच तुटून यायला लागला आहे, पाणी बिल कोण भरणार असं वगैरे दंगा करायला लागलेत. त्यामुळं आम्ही आता इथं तक्रार करण्यासाठी आलो आहे. ह्याच्या आधी आम्ही आमच्या नगरसेवकांच्याकडे वगैरे जाऊन आलो आहे, ते पण काय असं हे करणार झालं आहे. त्याच्या दात दिनं झाल्यात म्हणता नाही तर अधिकाऱ्यांना भेटायचं म्हणून आलो आहे. आमच्याकडनं काय म्हणजे आम्ही पाणी बिल भरत नाही का काय हे काय मग अडचण आहे त्यांना आमच्या इथं पाणी पुरवठा करण्यासाठी, हे पण आम्हाला कळू दे. ह्याच्यासाठी आम्ही इथं आलो आहे. 8 दिवस झालं अजिबात पाणी येत नाही. पाणीच येत नाही सर. आमदारकडे पण जाऊन आले, नगरसेवक आमदार सगळीकडे जाऊन आले. पलीकडच्या गल्लीत पाणी होतं, आम्ही भरायला गेलो का नाही का.